नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे अतिशय महत्त्वाची बातमी तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल न्यूज एटीन लोकमत या वेबसाईटवरती ही बातमी होती मित्रांनो तुमच्याशी शेअर करावीशी वाटली एच एस सी आणि एस एस सी एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी वन दिसतं इथं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हा दिलासा म्हणजे काय रद्द झालेल्या परीक्षांचे शुल्क जे आहे ते परत मिळणार आहे आता हे शुल्क नेमकं कसं परत मिळणार नेमकं किती मिळणार काय मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा होणार या सगळ्या गोष्टी अशा प्रकारची ही बातमी आहे तर बातमी मित्रांनो आपण लगेच समजून घेऊयात पूर्ण डिटेल्समध्ये पण पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट करतो नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा देणारा शिक्षण मंडळाने निर्णय घेतलेला आहे बघा या ठिकाणी डिटेल्समध्ये आपण बातमी वाचू दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे गेल्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क आता त्यांना परत मिळणार आहे शिक्षण मंडळाने एक परिपत्रक काढून या संदर्भात एक माहिती दिलेली आहे पाहूयात या परिपत्रकात नेमकं काय म्हटलेलं आहे एस एस सी एच एस सी स्टुडंट विल गेट फीज रिफंड ड्यू टू एक्झामिनेशन असं म्हटलेलं आहे बघा इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत सन दोन हजार एकवीस मधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली होती तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन दोन हजार एकवीस मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा यत्ता बारावीचे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत करण्यात येत आहे अंशतः मध्ये काही प्रमाणामध्ये करण्यात येणार आहे ओके यासाठी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत सकाळी अकरापासून मंडळाच्या एका वेबसाईटवरती द्यायचा आहे इता दहावी आणि बारावीसाठी या ठिकाणी दिलेला आहे ओके इयत्ता दहावीसाठी ही लिंक दिलेली आहे बघा इथे दिसते आणि इतका बारावीसाठी ही लिंक आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो येत्या काळामध्ये जर तुम्ही मागच्या वर्षी दहावीला होतात आणि आता अकरावीला असाल किंवा मागच्या वर्षी बारावीला होतात तर तुमची परीक्षा फी अंशत परत बोर्डाकडून काढण्यात येणार आहे तर त्या संदर्भात या दोन वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरायचा आहे तर यासाठी तुमच्या शाळा किंवा कॉलेजमध्ये तुम्ही संपर्क साधा तर ही बातमी होती म्हणून मी तुमच्यासोबत मित्रांनो शेअर केली बातमी जर आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो